बातमी येते औरंगाबाद मधून। औरंगाबाद मधल्या ग्रामीण भागातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत, तर शहरांमधल्या शाळांबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाहीये। याबाबत पुढच्या आठवड्यामध्ये 9 ते 10 डिसेंबरला बैठक घेतली जाईल आणि आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच पुढचा निर्णय होईल अशी माहिती कळतीय। अजूनही याबाबतची बैठक सुरूच आहे आणि त्यानंतर पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। बातमी सध्या औरंगाबाद मधली आहे। औरंगाबाद मध्ये शाळा उद्यापासून सुरू होणार का याबाबतचा संभ्रम होता, या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। ही बैठक अजूनही सुरू आहे, मात्र ग्रामीण भागातल्या शाळांसंदर्भातला महत्त्वाचा निर्णय आला, ते म्हणजे उद्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होणार आहेत। शहरांमधल्या शहरा भागातल्या शाळांचा मात्र अजूनही निर्णय झालेला नाहीये। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे ओमायक्रॉनचा फैलाव झाला तर परिस्थिती आणखी धोकादायक होणार आहे अशी चिंता WHO कडून व्यक्त करण्यात आलेली आहे। ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह 13 देशांमध्ये ओमायक्रॉनचा हा फैलाव झालेला आहे। वॅक्सिन किती परिणामकारक ठरते यावर आता अभ्यास सुरू असल्याचं WHO ने सांगितलंय। वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनबाबत तज्ज्ञांनी नवा सल्ला दिलेला आहे। प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांना, हायरिस्कमधल्या व्यक्तींना आणि वृद्ध नागरिकांना लसीचा बूस्टर डोस द्यावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे आणि NTAIGI पुढच्या आठवड्यामध्ये बूस्टर डोसबाबतचा निर्णय घेणार आहे। दक्षिण आफ्रिकेतून पुण्यामध्ये आलेला एका प्रवाशाला सध्या होम क्वारंटाईन केलेलं आहे। या प्रवाशाची RT-PCR टेस्ट केलेली आहे, त्याच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा आहे। हा अहवाल पॉझिटिव्ह आला तर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहे। लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी आता बंधनकारक करण्यात आली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागात गेलेल्या नागरिकांचा आता शोध घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे